राजकीय भूकंप होईल. ठीक आहे, महाराष्ट्र जपान नाही रे भूकंप, महाराष्ट्र जपान नाही भूकंप. आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल 2024 ला, तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात याचा नाही आहे, त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली. ईडीच्या भीतीनं पक्ष फोन द्यायला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपूकपणा म्हणतात. मर्दा असाल तरी सगळे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस बाजूला ठेवून मैदानात, मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही सोडून करतो त्या बघा. मोदींचा नाशिकला रोड शो होतोय, हो द्या प्रधानमंत्र्यांना एवढंच काम आहे रोड शो करणं. हा त्यानंतर राजकीय प्रचाराला जाणं, मणिपूरला का जाणं ते विचारा. नाशिकला याचा आनंद आहे आम्हाला, पण मणिपूरला आपण का जात नाही? जम्मू काश्मीर मधल्या काश्मीरी पंडितांच्या छोण्याला आपण का भेटी देत नाही? असे अनेक प्रश्न आहेत जिथे मोदी साहेबांनी जायला पाहिजे, इकडे ते जात नाही. आणि असे त्यांचे राजकीय खेळ सुरू आहेत, पण ठीक आहे, त्यांची इच्छा आहे त्यांच्या लोक काही. आपण लोकांना असं म्हटलं की आमचा फॉर्म्युला तयार आहे आणि एकट्या एक दोन दिवसात काँग्रेसला आपण भेट देणार, तो नेमका फॉर्म्युला काय आहे? माननीय उद्धव ठाकरे जाहीर करतील किंवा सर्व तीन पक्ष एकत्र येऊन जाहीर करतील. प्रकाश आंबेडकर ठरलंय सगळं काय जे आहे ते ठरलेलं आहे. होय, प्रकाश आंबेडकर त्यांना अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून रिस्पॉन्स मिळाला, कधी कधी म्हणतात की मग शिवसेना आणि अर्ध्या अर्ध्या जागा लढू. महाविकास आघाडी न शिवसेनेला पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा मागे झाली. महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना त्यांच्याशी चर्चा करते, कारण या एक वर्षापूर्वी आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे गेले महाराष्ट्र शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरची युती जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा पक्ष आहे आणि तो आमच्याबरोबर लढणार, एकत्र लढणार. आता जागांच्या संदर्भात थोडेसे लहान सांगितले असं आहे की प्रत्येकाचा एक वेगळा फॉर्म्युला असू शकतो. या वातावरणात आंबेडकर साहेब नवीन आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आता हळूहळू ते देशाचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत. त्याला सुद्धा असं आहे की काँग्रेसने मास्टर प्लॅन आणलाय देशभरासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभांनी इच्छुक उमेदवार किंवा तसं आपलं नावं सुद्धा आता सुरू केली आहे. गोष्ट काँग्रेसनं वाढलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, किमान 150 जागा जिंकल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमच्या आघाडीतला एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे तो 100 वर जागा घेऊ शकतो. त्याच्यामुळे जर त्याने एखादा मास्टर प्लॅन आखला असेल तर आमचं त्यांना नक्की समर्थन. सिंधुदुर्ग आयुक्तीच्या घटक बैठकीमध्ये जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त करून सांगितलं आम्हाला जागा मिळण्याच्या भेटत फक्त सभा आणि गर्दी गोळा करण्यासाठी माझं जास्त वाटत नाही. आम्हाला तर म्हणजे महायुतीनं आमचं काय सांगतो नाराजी आमची पुढे महाविकास आघाडी त्यांच्याकडे काहीच लक्ष देत कशाला लक्ष मेलेल्या कोंबड्या आहेत त्या त्यांच्याकडे काय भाजपच्या सिंधुदुर्गात नितेश राणे यांना उमेदवारी यासाठी प्रयत्न दुसरं राज्यपाल मध्ये नारायण राणे जातील असे एक अटकळ सुरू आहे चर्चा अशा अटकळीच्या असतात. त्याच्याकडे काय त्याच्यावर बोलणं आहेत की काही महान माणसं नाही. भाजपच्या आमदारांनी काल एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली, अशीच एक मारहाण पूर्वी देखील झाली होती, त्याच्यावर तात्काळ कारवाई केली. संभाजीनगरचे एक आपले जुने सरकारी होते, लोकांनी पाहिलेलं आहे. गृहमंत्र्यांना तिथे अनेक गोष्टी दिसतात, त्यांच्या खात्यामधला हा विषय आहे.
त्यांनी काय कारवाई केली पाहा लागली. पोलीसही त्यांचा गृह खात्यात आणि आमदारही त्यांचा, आणि जाहीरपणे जर पोलिसांना जे मान आणलं जातो भाजप कार्यकर्त्यांचं, तर पोलिसांचे आदेश कोण ऐकणार? चला थँक्यू. सामान्य वीस तारखेला मुंबईला यायचं म्हणतात, सरकारकडनं म्हणते की तुम्हाला मुंबईला यायची आणि गरज चांगली गोष्ट आहे.